माझी आई लहानपणी मला सांगायची, बेटा आयुष्यात जेव्हा जेव्हा पुढे जाशील तेव्हा तेव्हा लक्षात ठेव, तुझं पांघरुण जेवढं आहे तेवढेच तुझे पाय ठेव, पांघरुणाच्या बाहेर पाय काढशील थंडीवर. तुला वाटतोय की शहाजोग समजा आघाड्यांवरती ते म्हणे की आम्ही संघ आता तयार झालेला आहे, फेक नॅरेटिव्ह शोधून काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधी गोष्ट सांगतो, कॉन्ट्रॅक्टरनी पत्र दिलंय की 40,000 कोटी रुपयाची बिल बाकी आहे, त्याच्याबद्दल मीडियामध्ये काहीच येत नाही. रिझर्व्ह बँकेकडे पाय घासतायत की दिवसाला आपला आठवड्याला 3,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचंय, म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही उत्तर प्रदेश बिहारपेक्षा झारखंड बिरखंडच्या खाली गेलेली आहे. आठवड्याला जर 3,000 कोटी रुपये आपण भीक मागणार असो तर ऋण काढून सण साजरे करायचे कशाला. माझी आई लहानपणी मला सांगायची, बेटा आयुष्यात जेव्हा जेव्हा पुढे जाशील तेव्हा तेव्हा लक्षात ठेव, तुझं पांघरुण जेवढं आहे तेवढेच तुझे पाय ठेव, पांघरुणाच्या बाहेर पाय काढशील थंडीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या विजयानंतर जे काही भाषण दिलेले आहे त्यात ते असं म्हणाले आहे की काँग्रेससारखे काही पक्ष हे देशातलं सामाजिक सौहार्द बिघडवण्याचं काम करत आहेत. सामाजिक सौहार्द कोण देश बिघडवतो मॅडम, हे वेगळं काय सांगायला नको. गेल्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक नोंदी आपल्याला सापडतात की संविधानाला कोणी विरोध केला, तिरंग्याला कोणी विरोध केला, आरक्षण देऊच नका असं कोण म्हणालं, कोणी पुस्तकात लिहून ठेवलंय, आम्ही नाही म्हणालो ना, पुस्तकांमध्ये आहे ना. येही जवाब हिंदीने जाणणार चाहेंगे की पंतप्रधान के इस बयान पर आपका